मोदींची तोफ धडाडणार. सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी आणि सावरकर स्मारक आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार. 11 मे पासून माध्यमांपासून दूर असणारे अजित पवार माहितीच्या सभेमध्ये भाषण करणार. अजित पवार पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती. महामुंबईसाठी बीकेसी मैदानावरती इंडिया आघाडीची महासभा. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगेसह अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक. नाशिकमधल्या भेटीनंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत. भुजबळांचा जयंत पाटलांना टोला. सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा जबाबदार, पण अजितदादांच्या विरोधात पुरावा नाही. फडणवीसांची स्पष्टोक्ती. मुंबई पोलिसांना चकवा देण्यासाठी 4 शहरं फिरणारा भावेश अखेर उदयपूरमधून गजाआड. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, तपास गुन्हे शाखेकडे. 10वी आणि 12वीचा बोर्डाचा निकाल मे महिन्यातच. 12वीचा निकाल येत्या आठवड्यात तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार. बीडमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेंच्या घरातून 1 कोटीची रोकड जप्त. चांदीच्या विटा, ताट तांबे आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश. खाडे झाले पसार. मुंबईत उष्णतेसोबतच आर्द्रताही वाढणार. दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखीन भर पडणार. 24 तासात उष्ण आणि दमट वातावरण. आणि यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेवरती दाखल होणार. 7 जून रोजी तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज, तर 6 जूनला मुंबईत चांगल्या पावसाची शक्यता.